पुरुषांनी जागेवर उभं राहायचंय. राज्य संत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरु मौनगिरीजी महाराज त्यांचे कृपा पात्र शिष्य अनंत श्री श्रीकादनादी महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आखाडा परिषद श्री पंचदर्शनाम जुना आखाडा निल पर्व त्र्यंबकेश्वर यांचं आगमन व्यासपीठावर झालेले सर्वांनी वर हात करून त्यांच्या गजर स्वामीजींचं स्वागत. बाबाजींच्या प्रतिमेच्या पूजनाची तयारी करायची आरती वळ स्वागत.
गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे वक्रतुंड महाकाय सूर्य कोटि समा प्रभा निर्विरणं कुरु मे देव सर्वकारी श्री सदा ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षं एकं नित्यमिमलमचलं सर्वधि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि कैलासराना शिवचंद्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटीजडारि कारुण्यसिन्धुभवदुःखहरि तुजवीन शंभो मज कोन तारी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमास्तुते कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि ॐ नमः राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं बाबाजींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या निफाड नगरीमध्ये फार मोठी पर्वणी आहे. जशी कुंभमेळ्याची पर्वणी असते ना, तशी आपल्याला भगवान आशुतोष बुद्धभवन मानकेश्वर मंदिराचं एक महान आपल्या डोळ्याला जो आनंद प्राप्त करून देणारा एक क्षण तो म्हणजे आज प्राणप्रतिष्ठेचं निमित्त आहे. निफाड तालुक्यामध्ये नव्हे अख्ख्या नाशिक जिल्ह्यामध्ये कदाचित महाराष्ट्रातसुद्धा जो नंदी तुमच्या इथं आला निफाड नगरीमध्ये तो महाराष्ट्रात कुठंच नाही आहे, तो नंदी इथं आहे. एवढा शास्त्रयुक्त आम्ही पाहत राहिलो तो नंदीकडे, एवढं बारीक कोरलेलं आहे. दक्षिण भारतातून आला तो लक्षात. आणि त्या नंदीची तुम्ही पूजा करा. नंदी म्हणजे धर्माचं प्रतीक आहे. प्रत्यक्ष तीन पाय असे आहे, एकच पाय असा आहे आणि त्यावरच आपण सर्वजण आधारित आहोत. भगवान शंकराच्या नंदीचा एकच पाय असा आहे. अजून तुम्ही उद्या जाऊन बघा मंगळे धर्माचे पालन गणपात ब्रह्मंडा
पंचायतन यज्ञ आहे, शतचंडी याग आहे, आणि आज दुधामध्ये साखर म्हणजे राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींचे कृपापात्र शिष्य श्रद्धे माधुगिरी महाराजांचं चरणस्पर्श या ठिकाणी आपल्याला त्यांचाही आशीर्वाद मिळालेला. आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. तेही या ठिकाणी आम्ही आज फार नेपूर गावामध्ये गेलो होतो, नेपूर म्हणून, आणि तिथं देवीचं वर्धापन दिन होतं, वार्षिक कार्यक्रम असतो. इथून जवळजवळ जायला 5-7 तास लागतात. सकाळी 6 वाजता आम्ही सर्व संत महात्मे 4-5 गाड्या भरून गेलो होतो. जाता जाता 12 वाजले आणि 12 वाजता त्यांनी मिरवणूक काढली, 2 वाजवली. 2 वाजता म्हणे बाबाजी प्रवचन झाल्याशिवाय जाऊ द्या. बरं, त्यांची पद्धत अशी आहे की मिरवणुकीमध्ये प्रत्येकजण पाठ टाकणार, हातात आरती, आणि पाठावर प्रत्येक साधू संतांचं पाय धुणार. म्हणलं आम्ही खाली उतारणार नाही, 5-50 महात्मा यांचे दूध बसा. तिकडं पद्धतच मराठवाड्यातली अलग आहे, प्रत्येकाच्या गल्लीमध्ये पाठ टाकणार. आम्ही आपल्या गावामध्ये मिरवणूक निघाली पा, कलशाची निघाली होती ना, आणि आपल्या गावात प्रत्येकाने रांगोळी काढली होती ना, प्रत्येकाने गुढ्या उभारलेल्या होत्या. कारण भगवान शंकराचं आगमन होत असताना प्रत्येकाने रांगोळी काढली पाहिजे. 2-3 दिवस तरी दिवाळीसारखे दिवस पाहिजे, की कारण साक्षात भगवान शंकर, भगवान कैलासपती या ठिकाणी उपस्थित आहे आपल्यासाठी, आणि आपण त्यांचा उत्सवामध्ये वाहून घेतलं पाहिजे. हे लक्षात, खूप आनंद लुटला पाहिजे की अरे ही मोठी पर्वणी आहे, यामध्ये स्नान करून आपलं जीवन पावन करून घेण्यासाठी हा एक धन्य असा एक दिवस आपल्यासाठी गुजळलेला आहे, की जेणेकरून आपल्या जीवनाचं सार्थक करणारा हा दिवस आहे. म्हणून प्रत्येकानं प्रत्येकाच्या घरापुढे रांगोळी काढली पाहिजे. बरोबर आहे. कारण आम्हाला खायला नसलं चालत, पण साऊंड सिस्टीम चांगलं लागतं. सकाळपासून असंच निघालेलं का, गाडीतून उतरलं, स्नान करून इथं येऊन बसलो तुमच्याकडं प्रवचन करून. म्हणून अनिल भाऊ तो आल्या आल्या पहिलं डोकं बांधून टाकी द्या की महाराज गाडीत बसून बसून डोकं तू केलं. कारण चांगलं आहे, तुमची श्रद्धा आहे तुमच्या समितीला, कारण आज एवढा मोठा तुमच्यामध्ये उत्सव आहे, एवढा आनंद तुमच्यामध्ये आहे. आणि भगवान शंकराचं शिव म्हणजे काय माहिती का, कल्याण. शिव शिव अक्षर दोन जो भजे रात्रंदिन, धन्य तयाचा संसार परमार्थाची तेच घर जिथं शिव. अरे बाबा, सकाळी उठताना सुद्धा चिमण्या शिव नाही म्हणते, त्या शिवच म्हणतात. काय म्हणतात चिमण्या सुद्धा, काय म्हणतात, सकाळी उठून
शिव शिव नाही शिव शिव करतात आपण शिव शिव करीत पक्षी बोलती पहाट झाली उठाओ बाबा पहाट झाली उठा पहाट झाली उठाओ बाबा पहाट झाली उठा तर जीव निर्जीव वाट पाहती दर्शन दासा द्यावा स्वा दर्शन दासा देवा प्रेम दया भया स्वामी बालक शिव सर्व गुरुदेवा भक्त दर्शन जावा दर्शन जावा हो प्रथमता सर्व ग्रामस्थांचं सर्व भाविक भक्तांचं सर्व माता भगिनींचं या व्यासपीठावरून राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींच्या सेवेतली छोटीशी एक शिदोरी तुमच्यापुढे आम्ही ठेवतो आहोत. शिवमहापुराण कथा फार महान आहे. एक शब्द जरी तुम्ही श्रवण केला तरी उद्धार आपला होऊन जातो. इथं आपचे व्यवहार सर्व बसलेले आहे. आपले अप्पा आहे, आणखीन आमचे डायरेक्टर साहेब आहे कारखान्यावर होते ते सगळं भक्तमंडळ इथं उपस्थित आहे. आमच्याकडे 108 कुंड यज्ञ केलं होतं आम्ही. त्यावेळी युवराज हे होते बघा रघुभोलन त्यांना विचारा 108 कुंड यज्ञ एवढा मोठा होता तो की जवळजवळ त्याचं आपण गणितच करू शकत नाही. आम्हाला 1.5 ते 2 महिने कुंडच बांधायला गेले होते. युवराजला विचारत बरं कुंड काही छोटे नव्हते. 50 ते 60 हजार वीट लागली होती आणि 2 टँकर तुमचे ते भरून चालतात ना तेवढं तूप लागलं होतं गाईचं. ते बी गीर गाईचं सांगितलं होतं बाबाने. पण सुंदर झालं होतं. आणि म्हणून सर्व परिसर आपण या ठिकाणी आहोत. आपल्याला हे शिवमहापुराण कथा काय सांगते आहे त्याचं चिंतन करायचं आहे. विशेषतः तुम्ही म्हणाल जो जन्मालय तो मरतो. दुर्लभो मानुष्यो देह देनाक्षण भंगर तत्रापि दुर्लभ मान्य वैकुंठ प्रियदर्शनम जो येतो तो मरतो. एकाने प्रश्न केला की बाबा हे लोक सर्व भजनात येऊन बसले कीर्तनात येऊन बसले शिवमहापुराण कथाला बसले कोणी यज्ञात बसले हेही मरणार आहे आणि आम्ही मरणार आहोत. आम्ही तर काही देव करत नाही आम्ही धर्म करत नाही आम्हाला कुठले कर्म माहीत नाही आम्ही मरणार आणि हे मरणार मग हे कशासाठी करतात प्रश्न विचारला बरं का. एवढे तुम्ही रात्रीचं जागरण करून इथं येऊन बसलात कशासाठी. आम्ही तर बाकीचे झोपलो मस्त आनंदाने झोपलो हे कशासाठी जागरण करतात. मरणार तर दोघं पण आहे. ज्ञानी असो की अज्ञाना गती एक आगे जाना मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा जाना सोड सोड माया सारी लक्षात घ्या. प्रश्न सर्वांनाच आवडेल असा आहे. लक्षात घ्या इकडे बरोबर आहे का नाही. माणिक भाऊ ऐकायला येत ना सगळ्याला ऐकायला येत ना तुम्हाला प्रत्येकाला वाटेल की असं हे बरोबर आहे. अनिल दादा लक्षात घ्या प्रश्न कसा आहे की दोघही मरणार आहे मग करायचं कशासाठी एवढे उद्योग. मांजरीचं पिल्लू मांजर 7 घरं घेऊन फिरते म्हणते दातात फिरते ना पाहिलेले तुम्ही बरोबर आहे. पण दात लागू देते का मुळीच लागू देत नाही. आणि उंदीर मामा भेटल्यानंतर कशी चुराडा करते ती करते की नाही. तीच आपल्या पिल्लाला धरताना असंच एकदम हळुवार 7 घरं फिरवते पण दात लागू देत नाही. उंदीर मामा सापडताच जशी झडप घालते तसंच आहे. ज्यावेळेस जो शिवमहापुराण कथेमध्ये येतो जो भजन करतो जो यज्ञ करतो अरे स्कंद पुराणात सांगितलेलं आहे 3 अध्यायामध्ये की जो मरतो ना तर मरताना काही 1000 विंचू आपल्या शरीराला चावतात एवढी आपल्याला काय असते वेदना असते वेदना.
लक्षात घ्या, काय असते एवढी वेदना असते. परंतु आता उदाहरण सांगितलं की जे शिवमहापुराण कथेला येतात त्यांना मात्र भगवंत जी वेदना आहे, जशी मांजर आपल्या पिलाला हळुवारपणे आपल्या तोंडात धरते, तस माझे भगवान शिव माझे श्रीहरी जे कोई भजन करतात त्यांना सांगतात की तुम्ही भजन केलेलं आहे, तुम्ही माझ्या गोदमध्ये बसा, माझ्या गरुडावर बसा, मी तुम्हाला वैकुंठात घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे, तुम्हाला मी धक्का लागू देत नाही, पण हे मात्र चुरडून चुरडून मारतो. हा फरक आहे. गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, माझा कैवारी आला. म्हणून या ठिकाणी महाराज पण आलेले, नमोनारायण महाराज नाव माहीत नाही पण चांगलं आहे. एकदा खूप गोड प्रसंग आहे, आपण सर्वांनाच माहीत आहे की माता पार्वती भगवान शंकराला सांगते की गंगेची पूजा केली आणि मला कार्तिक मिळाला, गंगेची पूजा केली, मी गंगेला सांगितलं गंगे माझं लेकरू गणपती बाप्पा त्याचं शीर्षेच झालेलं आहे, त्याला परत जिवंत कर, म्हणून जिवंत केलं. कोणाला म्हणते पार्वती? गंगेला. मी 1,625 म्हणजे 1,625,000 दिवे गंगेला अर्पण करण्याचं काय केलेलं आहे? नवस केलेलं आहे. भगवान शंकराला सांगतं का बोले बाबा चालतं का आपण नवस फेडून येऊ? कोण म्हणते? गंगा म्हणते, आपलं पार्वती म्हणते. भगवान शंकराने विचारलं घरातच सगळं असताना ही कशाला रिकमटेकडे उद्योग करते, कारण माणसाला घरात कळत नाही, घरात परमेश्वर पतिदेव असताना. अरे म्हणजे मग अग पार्वती तुला कशाला दूर जायची गरज आहे? ही गंगा इथं वाहते ना, इथंच लाव ना दिवे. हा इथं दिवे लावून चालत आहे का? म्हणे नाही विश्वास पाटला, गंगा इथंच आहे ना भगवान शंकराच्या, लाव ना दिवे इथं. नाही जमणार म्हणे, मी नवस गंगेला केलेला आहे. चला म्हणे मग भगवान शंकर तिथं बसले गंगेच्या तीरावरती, आणि गंगेला दिवा वाहताना कसं वाहावं सांगा बरं तुम्ही सर्वजण या ठिकाणी. गंगेला दिवा दान करताना कसं करावं? गंगेकडून ज्या बाजूने गंगा वाहत येते ना त्या बाजूने दिवा ठेवला पाहिजे, वाहून गेलेला दिवाकडे लक्ष नाही गेलं पाहिजे. आपण काय करतो? दिवा असं ठेवतो आणि कसं वाहत चालला पाहतो, मग तुमचं सर्व वाहून जातं लक्ष्मी त्या दिवशी. ही माहीतच नाही ना, कोणी विचारलं नाही, कोणी ह्या गोष्टी बारीक पणला माहीत नाही. दिवा दान करताना गंगेला कसं करावा इकडं पाहायचं आहे, दिवा दान केल्यानंतर तो दिवा निघून गेल्यानंतर पाहायचं नाही, कारण ते दान केलेलं आहे ना, त्याच्याकडे काय पाहत बसायचं आहे आपल्याला? हा लक्षात घ्या. आणि म्हणून भगवान शंकर दिवा भरून द्यायचे, पेटून द्यायचे, पार्वती ते व्हायचे, गणपती बाप्पा मजा पाहत होते तिथं, पण त्यांना काही रावलं नाही, ते हळूहळू सरकले पुढं गणपती बाप्पा. आणि सरकल्यानंतर गणपती बाप्पाला वाटले दोघ जण काम करू आले, आपणही तिसरं काम करावं. पार्वती काय करायची? दिवेटा अगदी सुंदर वाहून द्यायची, नमस्कार करायची, भगवान शंकर भरून द्यायचे, हळूच सरकले पाठीमाग, यांनी हळूच सोंड लाभवली देवावर काढायचं आणि कडाला आणून ठेवून द्यायचं. लक्षात घ्या, पार्वतीने 2 तासांनी पाहिलं भोले बाबा आणि काय अहो केव्हापासून दिवे वाहते संपत का नाही? म्हणे मी असं ऐकलेलं की दान दिल्याने 10 पट वाढतो. बोले बाबा येते, बोले बाबा काय म्हणता? दान दिल्यानं 10 पट वाढत. मग पार्वती विचार करते, पार्वती परत तेव्हा हळूच सोंड भगवान शंकराच्या थोडंसं जिथं भगवान शंकर बसलेले तिथं लागले. हा अगं पार्वती दिवे इथून वाढत आहे म्हणे इकडं बघ. मग पार्वतीने भगवान गणेशाला विचारलं गणपती बाप्पा असं काय करतोयस तू? अरे आम्ही दिवे वाहतो आहे आणि तू सर्व दिवे बाहेर काढतोय. आई खरं सांगू
मी आतापर्यंत जे वाहून जाताना कधीच पाहिलं नाही, मी फक्त तरण्यासाठी त्यांना बाहेर काढण्यासाठी मी आहे. आईने सांगितलं अगं अरे जगत कोणला कोणला तारशील, सगळ्या विश्वाला तारशील का? नाही 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 आई, जे शिव महापुराण कथेत येतील ना ते असे किती वाहून जाताना दिसले तर त्यांना मी पकडणार आणि किनारे आणून सोडणार, हे माझं काम आहे. हे लक्षात घ्या, हे माझं काम आहे. गणपती बाप्पा म्हणून लक्षात, असे गणपती आहे. गणपती तुम्ही म्हणा, गणपती तुम्ही म्हणा, शंकर घरी आले आपल्या कैलासात आले आणि भगवान शंकरांनी डोळे झाकले. थोडेसे डोळे झाकताच एक डोळ्यातलं पाणी, थोडस एक थिंब, एक आसू खाली पडलं. पहिले जे पडलं होतं त्या आसूपासून, म्हणजे त्या डोळ्यातल्या एका थेंबापासून रुद्राक्षाचं झाड निर्माण झालं होतं. भगवान शंकराच्या डोळ्यातल्या एका थेंबातून काय रुद्राक्षाचं रुद्राक्ष निर्माण झाला आणि आईच्या पार्वतीच्या थोड्याशा एका आसपासून बेलाचं झाड निर्माण झालं. लक्षात, म्हणून आज मात्र असा प्रसंग आहे की भगवान शंकराने सहज डोळे झाकले आणि भगवंताचं स्मरण करणार देवळातून एक थेंब पडला तर त्याच्यापासून अंधासुर नावाचा राक्षस निर्माण झाला. पार्वतीने सांगितलं अहो तुम्ही भक्त काय? म्हणे कोण आहे? अहो म्हणे याला डोळे नाही, हा अंधासूर आहे पार्वती, आणि मी डोळे झाकलेलं असताना हा जन्माला आला याचा अर्थ माझा मुलगा नाही. पार्वतीने सांगितलं नाही, हा माझाच पुत्र आहे, कारण तुमच्या नेत्रापासून तो जन्माला आलेला. काय सांगितलं? म्हणून तो मी देणार नाही. पार्वती अगं माझे डोळे झाकले असताना तो जन्माला आलेला आहे, तो आपला नाहीये. लक्षात घ्या, डोळे झाकून परमार्थ करू नका, तो आपला नसतो. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरवावी आरती शिष्याची, असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून अगं पार्वती त्याला समुद्रात टाकून दे, आपला नाहीये तो. पार्वतीने दोन तीन वेळेस हट्ट केला आणि तिसऱ्या वेळेस त्याला समुद्रात टाकलं. समुद्रात हिरण्यकश्यप होता, त्यांनी तो आपल्या हातात घेतला आणि आपला मुलगा मानला. काय कथा कुठं कुठं जाते बघा, शिव महापुराण कथा ऐकण्यासारखी आहे. आणि तोच भगवान ब्रह्मदेवाच्या एक नाशिकापासून वराहा अवतार निर्माण झाला आणि त्या वराहानं ह्या हिरण्यकश्यपूला मारलं. आणि मग याला राग आला, याने खूप अंधासुराने एवढी तपश्चर्या केली, ब्रह्मदेवाची एवढी तपश्चर्या केली की आता मी कोणालाही सोडणार नाही, ब्रह्मदेवा मला अमर पद दे. ब्रह्मदेवाने सांगितलं अमर पद देऊ शकत नाही, अजून दुसरं माग. मग त्याला सांगितलं माझे आई वडील कुठे आहे? म्हणजे तुला कुठं कोण आई वडील आहे? तो होता तो मरून गेला हिरण्यकश. म्हणे हो, मग आता म्हणे असं कर, मला आई नाही वडील नाही ना, मग असं करा मला माझ्या आईनं ज्यावेळेस मी माझ्या आईकडं ब्रह्मदेवाने सांगितलं दृष्ट वाईट दृष्टीने पाहिल त्यावेळेस मी मरण. त्याला वाटलं मला आईच नाही तर मी कस काय मरणार. हाच एक दिवस लग्न व्हावं म्हणून सगळ्या गणांजवळ आला आणि सांगितलं अरे जगात कोण सुंदर आहे? आता या गणांनी सांगितलं जगात जी सुंदर होती ती भगवान शंकराकडे आहे पार्वती. पा कसं लिहिलं आहे. आणि म्हणून हा सांगितलं घेऊन या. अरे म्हणे काय तिथं जाणं सोपं आहे का? आपणच जाऊ. म्हणून तो तिथं आला. आई थोडंसं भांडे घशीत होती, भगवान त्याचं कमंडोल घशीत होती. तेवढ्यात त्यांनी पाहिलं अरे या भोले बाबाकडे काय राहते, चाल माझ्याकडे. आईनं पाहिलं आणि थोडीच दृष्टी फिरवली, भगवान शंकर बाहेर आले आणि दोघांच्या शरीरातून जी एक शक्ती निर्माण झाली त्याने अंधसुराचा नाश केला, अंधश्रद्धाचा वध केला, अंधसूर गेला. आणि मग मात्र ह्या ठिकाणी हिरण्यकक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दोन जण आहे भाऊ, त्याचं चिंतन आहे.
अगदी सुंदर त्यांचं चिंतन करत असताना आपण सर्वांनी भोले बाबाचं भजन करू. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर 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 भोले नमः शिवाय. आपल्याला गणपती बाप्पाचा जन्म बघायचा, त्यानंतर गणपतीचा विवाह बघायचा, आणि गणपतीचा विवाह झाल्यानंतर हे काही काही लोकांना शिवमहापुराणात कथात एक आले की आज आम्हाला एकाने प्रश्न विचारला की बाबा तुम्ही हे सर्व सांगतात पण आमच्या अंगाला ढवळे चट्टे येतात, त्याच्यावर काय इलाज आहे? एखादाने सहज येता येतं विचारलं, म्हणलं हा शिवमहापुराणात तो पण प्रश्न आहे. गौरी रानशिनी गौरी जाळायची, भस्म बनवायचं त्याचं दूध टाकून, आणि ते भगवान शंकराच्या शिवरात्रीच्या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरावरती ते चढवायचं. लक्षात घ्या, ज्यांना अनेक प्रकारचे शारीरिक ह्या त्वचा रोग आहे ना, त्यांच्यासाठी कुठलाही असो त्वचाचा रोग, शिवमहापुराण कथेमध्ये तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा याच्यात आहे. किती मोठा त्वचा रोग झाला, फक्त रानशिनी गौरी जर्सी गायची नाही, अजून वाढल. जे जर्सी गायीचं दूध पितात त्यांना लवकर अटॅक येतो, बंद करा. कारण जर्सी गाय अजिबात नको, गिर गाय, गावठी गाय, आणि म्हणून त्या गायीचं शेण आणायचं, गिर गायीचं, ते भगवान आपल्या दुधामध्ये सुंदर त्याचं भस्म बनवायचं, आणि ते भस्म लेप भगवान शंकरावरती चढायचं, आणि तो भस्म लेप काढून घ्यायचा, आणि ते आपल्या घरी येऊन पाण्यात टाकायचं, आणि त्यांनी 3 दिवस स्नान करायचं, आपला रोग गेल्याशिवाय राहत नाही, एवढी ही शक्ती या भस्मामध्ये आहे. त्याहीपेक्षा पुढं अजून सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही पूर्णाहुतीचं नारळ टाकतात, कोणालाच माहीत नाही ह्या गोष्टी अजून, पूर्णाहुतीचं नारळ असतं ना नारळ, हे नारळ पूर्णाहुतीचं एवढं महत्त्वाचं असतं, इतकं काही महत्त्वाचं असतं की ते पूर्णाहुतीचं नारळाचं भस्म ज्यावेळेस आपण शेवटी आपण पूर्णाहुत देतो त्याला असं गुरुजींनी पूर्ण कपड्यामध्ये गुंढळलेलं असतं, आणि शेवटी पूर्ण यज्ञ पूर्ण झाल्यानंतर ते पूर्णाहुती करताना तो टाकतो आपण ते नारळ, ते नारळ फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये काही लोक त्याला असं कापतात आणि त्याच्यामध्ये सर्व एकत्र टाकून परत गुंढळतात, पण आपल्याकडं आपले गुरु लोक काय करतात, फक्त वरून एक गुंढळून ते साधू संतांच्या हातात देतात, ते पूर्ण आहुतीचं नारळ घ्यायचं शेवटी शेवटी, ते जाऊ द्यायचं नाही, नाहीतर उद्यापासून लक्षच राहील सगळ्यांचं. पूर्ण सांगितल्यावरलंय अवघड होऊन जातं, आणि ते नारळ जर आपण घेतलं भगवान शंकरावरती त्याची पूजा करून चढवलं, आणि ते भस्म आपण घेतल्यानंतर ते आपल्या घरात कायम स्वरूपी ठेवायचं, आणि कधीही कुठलंही काम महत्त्वाचं असो फक्त आपल्या कपाळाला लावायचं आणि निघायचं, कु
कुठलंही काम अपूर्ण राहत नाही, पूर्ण होतं, कारण ते पूर्णावतीचं नारळ आहे. आणि सगळ्या गोष्टी त्याने आपल्याला शुभ होतात पूर्णावतीच्या नारळाला एवढं महत्त्व आहे. पण लोक कुठं विचार करतात त्या नारळाचा, आले का धडा 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 आपणही वरून नारळ टाकून देतो, मोकळं होऊन जातो. पण त्या नारळाला किती महत्त्व आहे. ते यज्ञातल्या भस्माला, ह्या तर 5 दिवस यज्ञ चालणार आहे, या यज्ञातल्या भस्माला किती महत्त्व आहे ते शिवमहापुराण कथेमध्ये वर्णन केलेलं आहे. आता एवढं नाही, अजूनही पुढं तुम्हाला 5 गोष्टी सांगायच्या आहे. की जसं 9 मुखी रुद्राक्ष घ्यायचा, जो मुलगा अतिशय चंचल आहे, अभ्यास करीत नाही, नुसतं सारखं मोबाईलकडंच लक्ष आहे, आई म्हणते खाली टाकून दे, कारण 2 वर्षापासून त्यांची एवढी प्रॅक्टिस झाली मोबाईल बघायची की मोबाईलला सोडायलाच तयार नाही. एवढे कठीण प्रसंग झाला, मुलांचं लक्ष लागत नाही, घरात कोणीच कोणात राहिलं नाही, लक्ष नाही. त्यांनी फक्त काय करायचं, 9 मुखी रुद्राक्ष घ्यायचा, मधामध्ये टाकायचा, आणि तो मध टाकल्या असताना ते मध रात्रभर ठेवायचं, सकाळी पहाटे निघायचं. आणि ज्या बाजूने तुम्हाला माहिती आहे अशोक सुंदरी जे स्थान आहे तिथं तो रुद्राक्ष ठेवायचा, आणि भगवान शंकरावरती ते मध चढवायचं, पूर्ण अंगाला चोळायचं, आणि थोडंसं त्यातलं मध आपल्या वाटीत घ्यायचं, आणि त्याचं फक्त दररोज चाटायचं. असं 11 वेळेस चाटवल्यानंतर किती चंचल मनुष्य असो, ज्याच्या अभ्यास लक्षात राहत नाही, मुलगा किती अभ्यास करतो पण लक्षातच राहत नाही, एवढं करून बघा तो मुलगा किती हुशार होतो. आपापच त्याला एक, जसं माझा स्वामी विवेकानंद एकदा वाचल्यानंतर एक पाठी, तसं तो मुलगा बनतो. किती सुंदर सांगितलेले शिवमहापुराण कथामध्ये एक एक गोष्टी सांगितलेल्या लक्षात राहू द्या. आता लक्षात आलं ना, फक्त एक वाटी घ्यायची, त्याच्यात रुद्राक्ष, 9 मुखी रुद्राक्ष, 1 11 मुखी रुद्राक्ष, 2 रुद्राक्षाला महत्त्व आहे. आपण शिवमहापुराण कथा बघतोय, भगवान गणपती बाप्पा ज्यावेळेस आई स्नानाला चालली आहे, आणि सगळ्या देवांनी सांगितलं, अरे भगवान शंकर लगन आहे, आई आप स्नान करायचं आहे, आपल्याजवळ कोणीच नाही. आईनं थोडंसं एक, कोणी म्हणतात मळाचा गणपती, पण आता काय त्या काळात काही साबण नव्हती का आईला एवढं मळ असेल, मळाचा कोणता मळ कोणता तो, त्याचं चिंतन मी उद्या करेल, आता एवढं शक्य नाही एवढी एका 2-3 तासात सांगणं. आईनं आपल्या संजीवनीनं एक सुंदर असा गणपती निर्माण केला, आणि तो रक्षण करतो आहे. रक्षण करता 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 त्या गणपती बाप्पाला आपल्या आईचं आतमध्ये स्नान आहे, आणि द्वारपाल म्हणून उभा आहे, तेवढ्यात अनेक प्रकारचे गण आले, त्यांना प्रवेश करू देत नाही. छोटंसं मुलगं एवढं लढत आहे, भगवान शंकराकडे निरोप गेला, भगवान शंकर आले आणि सांगितलं, अरे माझ्याच घरात मला का जाऊ देत नाही तू. त्यांनी सांगितलं, आईची परवानगी नाही, मी मातृभक्त आहे, मी उमा ही आहे, सूत आहे, मी पार्वती नंदन आहे, त्याच्यामुळं भगवंता मला माहीत नाही, तुमची माझी ओळख नाही आहे, मला आतमध्ये कोणाला सोडायचं नाही एवढं माहिती आहे. भगवान शंकराला राग आला, त्रिशूळानं शिरच्छेद केला, आणि आईला आतमध्ये कळालं, आई एवढी संतप्त झालेली आहे, सगळ्या देवांनी त्रहिमान त्रहिमान करतात. असं सांगितलं जातं की इंद्र एका हत्तीवर बसून चालला होता, आणि दुर्वास नावाचे ऋषी त्या इंद्राला पाहून देवाचा राजा आहे म्हणून हार टाकला. इंद्रानं तो साधूचा हार खाली टाकून दिला, आणि तो हार त्या हत्तीच्या गळ्यात पडला, तोच हत्तीचं शिर कोणाला बसवलं, गणपती बाप्पाला बसवलं. सांगा तो हार किती महत्त्वाचा आहे. इंद्राला त्या क्षणाला शाप दिला, जा इंद्रा तुझी संपत्ती सर्व कुठं जाईल, समुद्रात जाईल, म्हणून ते समुद्र परत मंथन करावं लागलं. इंद्राची संपत्ती गेली आणि इंद्राचं सगळं गेलं निघून. म्हणून साधूचा हार किती महत्त्वाचा असतो याची जाणीव ठेव, किती महत्त्वाचा असतो. बाबाजी तर तो अंगावर सुद्धा घेत नव्हते, बाबाजीं चालत होत. त्याग मूर्ती मौन गिरे तपसाधन हे कडतर करी अंतर सोनी नागेश्वरी, अंतर सोनी नागेश्वरी, प्रथम शिवालय देखिले सद्गुरु चरणी सुमन मुझे देवाइले, सद्गुरु चरणी सुमन मुझे देवाइले.
बाबाजी एक त्याग होता, एक वैराग्य होतं, अंगाला भस्म लावलेलं असायचं, बारदानं नेहमी संगतीला असायचं. माझ्या गुरु सांगतो तुम्हाला त्या चरित. आणि बाबाजींच एक व्रत होत, सोमवारानी गुरुवार एकादशी प्रदोष येवो तुमच्या दर्शनास यावे. मंदिरात जायचं असेल कधी कधी जावा, सोमवार गुरुवार एकादशी आणि प्रदोष. महादेवाच्या मंदिरात गेलंच पाहिजे, दररोज गेलं तर त्याच्यासारखं भाग्य. अरे मंदिरातून दर्शन करून, भगवान शंकराच्या मंदिरातून जर दर्शन करून एखादा भक्त आला आणि त्याला नमस्कार केला तर प्रत्येक प्रत्यक्ष भगवान शंकराला नमस्कार केल्याचं पुण्य त्या निष्ठ भक्ताकडे दर्शन केल्याने मिळतं एवढं सांगितलं जातं. फक्त बाहेर निघाला आणि आपण त्याला जरी नमस्कार केलं एवढं पुण्य आहे, जातो त्याला किती पुण्य असेल. निस्त आतमध्ये जाऊन बाहेर आला किती विशेष आहे ही समजून घ्या जरा. काय भगवान शंकर आपल्या गावात मानकेश्वर नावाने बसला, किती जुना देव आहे, किती महादेव आहे. प्रत्यक्ष विश्वनाथाचं स्वरूप तिथं आहे आणि त्याचं काही वर्षानं आपल्या वाट्याला आपल्या डोळ्यानं पाहायला तो आनंद मिळतो आहे. याच्यासारखं निफाडकरांचं भाग्य कोणतं असेल ही आठवण राहील की आज मानकेश्वराचा आम्ही सर्व कार्यक्रम बघितला, प्राणप्रतिष्ठा बघितली, जीर्णोद्धार बघितला. तुमच्या मुलांना सांगत राहाल तुम्ही मानकेश्वराचं. म्हणून हे बघा किती महत्त्वाचं असतं. जसं वेरूळला घृष्णेश्वर आहे ना, कोणी कोणी गेलं घृष्णेश्वराला, कोण कोण गेलं सगळे, वा वा पाहिलं. सांगा घृष्णेश्वराची कथा सांगा बरं तुम्ही. कोणाला कोणाला बरं, कोणाला माहिती घृष्णेश्वराची कथा, वर बोट करा. हा कोण तरी एक निघाल. अशी कथा आहे ती, घृष्णा नावाची एक तिथं सुंदर अशी, दोघं राजा राणी आहे पण मूल बाळ होत नाही, म्हणून तिने आपली सख्खी बहीण करून आणली. आता ह्या शिवमहापुराणामध्ये हे भी सांगितलं की ज्यांना मुलबाळ होत नाही त्याची पण येत हे आहे. किती गोड सांगितलं ते भी सांगतो तुम्हाला, की रुईची जे मुळे असते ना भगवान शंकराच्या मंदिरात जायचं, आता ते उद्याच यायचं सांगेल कारण सगळे एका वेळेस कुठं सांगू. ज्याला मुलबाळ होत नाही त्याने विचारा, हे पण याच्यात दिलेलं आहे. म्हणजे रुईची मुळी घ्यायची, त्या भगवान शंकराच्या पिंडीवरती 21 वेळेस अशी फिरवायची का, आणि ती मुळी 6व्या दिवशी आपल्या कमराला बांधायची. त्याही पेक्षा पुढचं आहे, एक पिंपळाचं पान घ्यायचं, ते पिंपळाचं पान दुधात बुडायचं त्या ठिकाणचं, भगवान शंकराच्या पिंडीवरती वाहून आणि दुधात बिडायचं आणि पती पत्नीने ती दूध दोघांनी प्यायचं. शिवमहापुराणात आहे बरं का, माझ्या मनाने मी सांगत नाही. किती सुंदर मुलगा होतो जन्माला येतो त्याची प्रचिती तुम्हाला येईल. बारकाईने जर अजून सांगितलं त्याच्यात खूप आहे. ती कृष्णा आपल्याला तिथं सांगते आहे की अरे मला मूळ बाळ नाही म्हणून आपली स्वतःची बहीण करून आणली. ती बहीण खूप धार्मिक होती, अति धार्मिक होती, तुम्हाला काय सांगा. 108 शिवलिंग दररोज मातीची बनवायची, आणि ज्यांना मातीचं शिवलिंग जर बनवलं त्याच्यासारखं पुण्यच नाही जगामध्ये. एक मातीचं शिवलिंग बनवतात, हे फक्त हरतालिकेच्याच दिवशी बनवतात, पण त्याच्यावर हजारो मैला पूजा करतात ते शिवलिंग. कोण इकडं तर काय बरं सकाळपासूनच सांगितलं राहतं, कारण पार्वतीनं पानं खाल्ले म्हणून अपर्णा तिचं नाव पडलं म्हणून सगळे पानं झाडाचे तोडून आणा, पण तिनेही तोडीच सकाळीच बिचारा पळत राहतो महादेव, हे पान तोडून आण, ते पान तोडून आण, ते पान उपास आणला आणि तापास आणला, पेरूचं पान तोडून आण, सीताफळाचं पान तोडून आण. खरंय का नाही? अरे ते व्रत कसं आहे, हरतालिका व्रत कसं करावं
आम्ही बघा ते कारखान्यावरती महिलांकडून करून घेतो, काय शुद्ध भाव, त्याच्यातून ती पिंड कशी ठेवायची, त्याची दिशा कशी असली पाहिजे, ती पूजा कशी मांडली पाहिजे, सगळं माहिती करून घ्या. आज आपल्याला सर्व माहिती मिळते आहे योगायोगाने, परमेश्वराच्या कृपेनं आपण. आणि म्हणून ती बहीण आल्यानंतर 108 वेळेस प्रदोषच्या दिवशी नाही, दररोज नित्यनियमानं भगवान शंकराचे शिवलिंग बनवायची पहाटे उठून, आणि तिची पूजा करायची, आणि वेरूळला शेवळतळं कोणी कोणी पाळले त्या शेवळतळ्यात टाकून द्यायची, विसर्जन करायची पूजा झाल्यानंतर. त्यामुळं तिला एवढा सुंदर मुलगा झाला लहानीला, खूप सुंदर, अति देखणा, अति गोंडस मुलगा झाला. अतिशय तेजपुंज भगवान शंकरासारखा, एकदम असा तेजपुंज सूर्यनारायणासारखा चमकू लागला. आणि म्हणून पतिदेव त्या मुलाला घ्यायचे, हिच्याशी बोलायचे, पण मोठीला राग यायला लागला, का अरे ही घरात आणली, हिला मुलगा झाला आणि माझ्याकडे दुर्लक्ष झालं. सख्या बहिणी होत्या पण पक्क्या वैरी झाल्या. लक्ष होऊ नये असं कधी कोणाच्या जीवनात. आणि त्या वैरी झाल्यानंतर एक दिवस हिला असा राग आला, माझ्याकडे पाहायला तयार नाही, म्हणून तिने पहाटे 3:30-4 दरम्यान उठली. ही बिचारी तिकडं उठलेली आहे, ही इकडं रात्री 1:30-2 दरम्यान उठली, त्या मुलाजवळ गेली आणि मुलाच्या खांडोळ्या खांडोळ्या करून टाकल्या. कोणी? स्वतःच्याच बहिणी, लक्षात घ्या. आणि इथंही थांबली नाही, उठले आणि ते जेवढे उचलतील तेवढे तुकडे उचलले आणि शेवाळ तळ्यात नेऊन टाकले. अशी कथा आहे. शेवळ तळ्यात टाकल्यानंतर वरून हीच वरडायला लागली, अगं अगं काय पूजा करीत बसली, तुझा मुलगा वाघाने खाल्ला. काय सांगितलं? तुझा मुलगा वाघाने खाल्ला, काय पूजा करीत बसली तू? तिने सांगितलं, ज्याचा होता त्याने मला दिलेला होता, पण त्याची पूजा मी का सोडू? आपल्यासारखी बाई अशी पळत गेली असती आणि मोठ्याने टाऊ फोडला असता, पण ती भगवान शंकराची पूजा सोडणारी नव्हती. तिने 108 शिवलिंग बनवले आणि त्याची पूजा केली. पूजा केल्यानंतर नमस्कार केला, धूप दीप नैवेद्य दाखवला, आणि ती ताट घेतलं आणि शेवळ तळ्याकडे ती विसर्जन करायला निघाली. विसर्जन करताच भगवान शंकर प्रगट झाले आणि सांगितलं, बघ तुझ्या बहिणीनं तुझा मुलगा या तळ्यात टाकलेला आहे, बोल तिला काय शिक्षा देऊ, सांग तिला कुठल्या प्रकारची शिक्षा देऊ, तू एवढी पूजा करत असताना तुझा मुलगा तिने मारला. तिने हात जोडले, भगवान शंकरा, तिने तो मुलगा इथं टाकला नसता तर तुम्ही मला कशाला भेटले असते. किती निर्मळ मनाची होती ती. केवळ आज भेटले ना तुम्ही, तिच्याच मुळे भेटले, तुम्ही कशाला प्रगट झाले असते. आज माझ्या बहिणीनं इथं मुलगा टाकला आणि त्या मुलाच्या मुळे आज तुम्ही माझ्यावर प्रसन्न झाले, म्हणे काय पाहिजे बोल. काही नाही, तिच्याच नावानं, माझ्या मोठ्या बहिणीच्या नावानं तुम्ही इथं ज्योतिर्लिंगानं कायम राहो आणि लाखो लोकांचा उद्धार करावा. लहान बहिणीने सांगितल्या सांगितल्या भगवान शंकर तिथं ज्योतिर्मय झाले, ते म्हणजे घृष्णेश्वर. घृष्णेश्वर शिव घृष्णेश्वर तिला काय मिळालं? प्रत्यक्ष मुलगा परत त्या तळ्यात हात घातला, हे तुझा मुलगा घे, मुलगाही मिळाला. आणि तिच्या नावानं भगवंत तिथं राहिले, लक्षात घ्या. 12 ज्योतिर्लिंग ऐकायचे आपल्याला, एक एक ज्योतिर्लिंग. सोमनाथ का नाव आपण म्हणतो ना, चौराष्ट्रे सोमनाथम च श्रीशैल्य मल्लिकार्जुन उज्जैन्या महाकालम ओंकार महालेश्वरम केदार हिमपुष्टे डाकिन्य भीमाशंकरम वाराणसी च विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे
बरोबर आहे का? त्र्यंबकम गौतमी तटे, त्र्यंबकेश्वरला कोण आहे? त्र्यंबक राजा. काय आहे? त्र्यंबकेश्वरचा त्र्यंबक राजा. पाहुणी माझा टेकन माता पापा गंगो. म्हणून त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी, ब्रह्मगिरी झुळझुळ गंगा. त्र्यंबकचंही फार महत्व आहे. आपल्याला गणपती बाप्पानं त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. भगवान शंकरानं शिरच्छेद केला. आईने सगळ्या आईला सांगितलं की आई आम्ही चुकलो, सगळे गण तिथं उभा आहे. भगवान शंकराने त्याच हत्तीचं शिर आणलेलं आहे आणि तिथं लावलं. गणपती बाप्पा हात जोडून उभा राहिले. आईने सांगितलं आई तू शांत होय, आम्ही पहिल्यांदा सगळ्या देवाच्या अगोदर याची पूजा करू. प्रथम तुला वंदितो प्रथम तुला तिला पूजन पहिलं आहे. पहिलं गणपतीचं पूजन आहे. कुठंही जा गणपती पाहिजेच. आणि त्या गणपती एकदा गणपती आणि कार्तिकी बसल्या आहे. आईजवळ विचार करत आहे. आईने सांगितलं बाळा अरे तुमचं लग्न व्हायला पाहिजे, किती मोठे झाले तुम्ही आता. काय सांगितलं? किती मोठे झालात, तुमचं लग्न झालंच पाहिजे ना. आणि म्हणून त्या ठिकाणी गणपती बाप्पा आणि कार्तिकी या दोघांना सांगितलं की जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याचं अगोदर लग्न. गणपती बाप्पाने विचार केला की मी तब्येत अशी आहे, वाहन माझं उंदीर आहे, किती पेट्रोल टाकलं, किती एक्सिलेटर दिलं तर मोराच्या पुढं माझं वाहन जाणार नाही. लक्षात घ्या बरं, त्याच्यापेक्षा आपण थांबलेलं बरं. इकडे मात्र कार्तिक स्वामी बसले मोरावर, निघाले पृथ्वी प्रदक्षिणा करायला. आणि करत असताना इकडं गणपतीने एकच विचार केला की अरे सगळ्यात मोठं तीर्थ आई वडील आहे. कोण आहे? विश्वातलं सगळ्यात मोठं तीर्थ जर असेल तर एक धाम माता, एक धाम पिता आणि चरणी चारी धाम. एक धाम माता, एक धाम पिता, एक धाम माता, एक धाम पिता, चरणी चारी धाम, चरणी चारी धाम, एक धाम माता, एक धाम पिता. बाप्पांना तिथंच तीन प्रदक्षिणं केल्या आणि तीन प्रदक्षिणं करून नमस्कार केला. थोडा आवाज वाढवून द्या आणि थोडं इको द्या, रिप्लाय आला पाहिजे. आणि म्हणून गणपती बाप्पाने तीन प्रदक्षिणं केला. आईनं विचारलं गणपती बाप्पा तुम्ही गेला नाहीत? भगवान शंकरापुढं आणि आईपुढं एकच हात केला की जगातलं सगळ्यात मोठं तीर्थ आणि सगळ्या पृथ्वीची प्रदक्षिणा आईवडिलांच्या चरणाजवळ आहे आणि आईवडिलांना करण्यात आहे. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि दोन पत्न्या आणल्या. कोणत्या आहे? भगवान गणपती बाप्पाच्या पत्न्या मुलं दोन आहे, एक शुभ आणि एक लाभ, रिद्धी सिद्धी. पत्नीचं लग्न झालं, सावधान झालं, मुलं बाळं खेळायला लागले आणि तेव्हाही आले बिचारे. पाहिलं तर गणपती बाप्पा काही नाही म्हणून झालं, हे काय खेळताय सगळे. राग आला, सरळ निघले, श्री शल्यमच्या डोंगरात जाऊन बसले. रागारागा परत आले नाही. मग तिथं अमुष्याच्या दिवशी आज बी भगवान शंकर आणि पार्वती त्याला समजून सांगतात बाबा चुकलं असेल. म्हणून त्या ठिकाणी जे विराजमान झाले त्या लेकरासाठी ते श्रीशल्यम आपण म्हणतो सौराष्ट्र सोमनाथमचे श्रीशल्य मल्लिकार्जुन. मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे भगवान शंकर. हे दोघं तिथं भेटायला जातात, त्यांना नमस्कार करतात.
आई आई स्वतः दर्शन द्यायला तिथं मुक्कामी जाते आणि म्हणून मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे भगवान शंकर. मल्लिका अर्जुन भगवान कृष्णेश्वर बघितलं, मल्लिका अर्जुन का आलं ते बघितलं, आता सोमनाथ बघू. कथेमध्ये सर्वच आपल्याला हळूहळू बघायचं आहे. तसंच जालिंदाराचाही प्रसंग येतो, वृंदा तोही प्रसंग खूप गोड आहे. पण आता आपण जेवढं शक्य आहे तेवढं पूर्ण करू. भगवंताची लीला आहे की बारा ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकराज ज्योतिर्लिंग आहे. आता त्र्यंबकेश्वर का तिथं आले? त्र्यंबकराज म्हणजे ब्रह्म विष्णू महेश्वर तिन्ही देव आहे. त्र्यंबकेश्वराची पिंड पाहिली तुम्ही? कोणी कोणी पाहिली? हा, खाली तीन शिवलिंग आहे, छोटे 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 असे असे बारीक बारीक आहे, असे छोटे छोटे. आतमध्ये तुम्हाला नाही जायला जमलं असेल पण मी बघतो काय. आणि त्यांचं दर्शन असं घ्यावं लागतं, तीन ठिकाणी ठेवावं लागतं बोट, एक इथं एक इथं एक इथं, आणि मग खाली डोकं टेकावं लागतं तिघांचं एका वेळेस. का त्र्यंबकराज कोणामुळं आले खरं सांगा बसले पाहिजे, कोणामुळं आले त्र्यंबकराज वरबोट करा सांगा. गौतम ऋषीमुळं. गौतम ऋषी, अरे अगोदर संत येतात तर मगच देव येतात लक्षात. इथं मोठमोठे संत येऊन गेले. इथं काल गुरु सरांनी सांगितली मोठी समाधी आहे, कोणीतरी आपल्या महान संत इथं आले मग हे गावाचं वैभव वाढलं. या जागेचा महिमा जनार्दन वसवले रामा, या जागेचा महिमा जनार्दन वसवले रामा, जनार्दन वसवले रामा, जनार्दन वसवले रामा, या जागेचा महिमा जनार्दन वसवले रामा. म्हणून त्या ठिकाणी 100 वर्ष पाऊस पडला नाही. खूप सुंदर आहे त्र्यंबक राजाचं वर्णन, 100 वर्ष पाऊस नाही. स्वतः गौतम ऋषी इंद्रदेवाकडे जातात, काय आमचं चुकलं, सर्व पक्षी निघून गेले, सगळे ऋषी निघून गेले, सगळ्या गायी निघून गेल्या, नगरीत कोणीच नाही आहे, थोडं पाणी सांगितलं वरून परवणगीने, वरून देवाने सांगितलं तुमच्या पुरतं देतो एक तळ्यापुरतं, तिथं मी प्रगट होतो. गौतम ऋषीने सांगितलं काही हरकत नाही. सुंदर असं गौतम तळं त्या ठिकाणी तयार झालं, सगळ्याला पाणी मिळू लागलं, शेतीलाही पाणी मिळायला लागलं. त्या काळात ती शेती करायची, सकाळी पिकं सकाळी पेरलं का संध्याकाळी सोंगायची अशी शेती होती, भाताची सगळी खायची आनंदाने चालले. पण एक दिवस यांना लय अवघड सवय असते, सगळ्या महिला एकत्र झाल्या आणि तळं खूप सुंदर दिसलं, पाणी दिसलं का मोह यांना यात्रेला गेलं का होतंच सगळ्याला, पटकन कपडे काढते आणि त्या तिथं धुत असते. कधी आपला कपडा गंगेत धुवायचा नसतो, गंगेत कधी साबण लावायचे नसते. गंगा दिसली की लगेच लाईक बॉय काढा सणा अजिबात नाही, गंगेत थुकायचं नसतं. काही काही लोक तिच्यातच गुळण्या करतात, गंगात थुकायचं नाही, गंगेमध्ये कपडा कधीच धुवायचा नाही, बाजूला बादली घ्यायची बाजूला धुवायचा, गंगेत साबण सुद्धा लावायची नाही. महान संत होते रामानंद म्हणून, त्यांना नर्मदामाई कायम दर्शन द्यायची प्रत्यक्ष. एकदा ते निघाले, किती त्याग असतो बघा संत लोकांचा. निघाले असताना त्यांच्याकडे हजारो साधू संत, मार्कंडे तिथं मोठा आश्रम आहे, खूप मोठा आश्रम आहे, आणि त्यांच्याकडे ते जेवतात, लाखो साधूंना जेवतात, पण त्यांच्या अंगावर फक्त एवढं एवढं वस्त्र आहे. ते निघतात नर्मदा परिक्रमाला. एकदा त्यांना वेळ झाला आणि वेळ झाल्यानंतर एका आश्रमात त्यांनी दरवाजा वाजवला की बाबा दरवाजा उघडा. समोरचा महात्मा होता मोठा, तो बाहेर आला. बाबा तुमचं वय किती झालं? रामानंद स्वामींनी किती तिथं मोठा आश्रम केला, लाखो साधू जेवतात, जा ना तिथं जेवून बसा, कशाला आता प्रदक्षिणा करायचं, तुमचं वय राहिलं का? नाही ओळखता आलं. समोर स्वतः रामानंद गेले. काही 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 लोकांना साधू ओळखताच नाही आले,
संत ओळखण्याची दृष्टीच नाही मिळाली काही काही लोकांना, शेवटपर्यंत नाही ओळखू शकले. आणि म्हणून ते परत आपल्या गंगेवर गेले, रात्रभर गंगेवर बसले. आणि गंगेवर बसल्यानंतर तुम्हाला काय सांगावं, सकाळी तिथून निघून गेल्यानंतर मग रात्री त्याला सकाळी कळालं की अरे जे आपल्याला रात्री दरवाजा वाजायला आले ते स्वतः रामानंद गिरी बाबा होते. प्रत्यक्ष नर्मदामय त्यांना जीव घालत होती, नर्मदामय पात्रात वाढत होती, ते स्वतः ज्यांना दर्शन दिले असे महात्मे आपल्या जवळ येऊन आपण त्यांना ओळखलं नाही. तेव्हापासून कधीही साधू आला आणि कधीही परिक्रमावाला आला तर दरवाजा उघडला जातो. साधू थोर जाला, साधू थोर जाला, साधू थोर जाला, साधू थोर जाला, साधू थोर लक्षात घ्या जरा, ओळखा आपल्याला ज्यांच्यामुळं आपण तरतो आहोत. त्र्यंबकला गौतम ऋषीने तळ तयार केलं आणि तळ्यात ह्या महिला ऋषी पत्न्या आपले कपडे धुवायला गेले. आईल्याने सांगितलं अग आपण पाणी पित होतो आणि त्या पाण्याला तुम्ही घाण करतात, हा लय आली तळ्यावाली. कोण म्हणलं, अनिल भाऊ हे काढू थोडस. कारण आमच्या जाटा हा फेटायचे. आणि म्हणून ज्या वेळेस ती बोलू लागली आणि बाकीच्या पत्न्यांनी विचार केला की अरे हिच्या पतीने तळ निर्माण केलं म्हणून ही आपल्याला बोलली, सगळ्यांनी घरी ग्रहण काय म्हणतात त्याला, काय म्हणतात हा तुमच्या भाषेत तक्रार केली घरी गेल्यानंतर. अहो म्हणे आम्ही कपडे धुवायला गेलो आणि कपडे धुवायला गेल्यानंतर आम्हाला तिथं अडवलं गेलं, आता तुम्ही काहीतरी शिक्षा दिली पाहिजे. एक तर त्यांना इथं ठेवायचं नाही, नाही तर आम्ही राहणार नाही. घेणं नाही ते नाही भांडण लागलं ना, काही गरज होती का? मग काय करायचं, सगळे ऋषी एकत्र झाले. आणि ऋषी एकत्र झाल्यानंतर त्या ऋषी लोकांनी सांगितलं काहीतरी मार्ग काढा, गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला प्रार्थना करतो. अरे गणपती बाप्पाने सांगितलं तुमच्यासाठी तळ आहे, तुमच्यासाठी खायला आहे, तुमच्यासाठी पाणी निर्माण केलं आणि तुम्ही नाही काहीतरी करा. गणपती बाप्पा गाय झाले आणि ती शेती करत होते गौतम ऋषी. काय करत होते, शेती. आणि शेती करत असताना त्या ठिकाणी गाय दिसली म्हणून थोडासा तिनका घेतला आणि मारायला गेले. म्हणतात ना फांदीला काय आहे, कावळ्याला बसायला आणि फांदीला, ते ठरलेलं होतं. सगळ्या बाजूने साधू लोक रपेल होते, ऋषी लोक. आणि येईनी फक्त फेकलं, गाय मरून पडली. सगळ्यांनी सांगितलं गो हत्या झाली, गो हत्या झाली, गो हत्या झाली. मग सांगा प्रायश्चित. मग सगळ्यांनी सांगितलं पृथ्वीला तीन प्रदक्षिणा. ठीक आहे, ही गंगा जोपर्यंत वरून खाली आणत नाही आणि तिच्यामध्ये तुम्ही स्नान करत नाही, काय सांगितलं काय औषध कुठून दुखणं कुठं घेणं नाही. त्यांनी सांगितलं ठीक आहे. म्हणून तपश्चर्या केली गौतम ऋषीने, तपश्चर्या केली, गंगा माईला आवाहन केलं, भगवान शंकर प्रसन्न झाले आणि गंगाने सांगितलं मी येईल, मला तुम्ही बोलवलं पण माझं हे जे काही वेग आहे मी पाताळात निघून जाईल, असं करू नका. म्हणून गंगा निघाली आणि निघाल्यानंतर भगवान शंकरला प्रार्थना केली, भगवान भोले बाबा गंगा आली, निघाली ती गंगा. गंगा निघाल्यानंतर ते अवतरण झाल्यानंतर पाहिलं तो ओघ गंगेचा, तेवढ्याच भगवान शंकराने जटा आशा केला आणि आपल्या जटेमध्ये घेतली ती. मग कुठं रस्ता सापडतो तिला, तिचा अहंकार तिथं फिरून 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 दमली कुठं जटात. आता तुम्हाला एक जटेचं महत्व सांगू का, काय भगवान शंकराचं, जनार्दन स्वामींचा जर एखाद्या एवढा एवढा जर केस मिळाला तर आपण भाग्यवान समजतो. त्यावेळेस बाबाजींचं असं पालखीत जरी भेटलं तरी एकदा काय झालं, पार्वतीने सांगितलं म्हणे काव म्हणे काय पाहा ना किती सगळे श्रीमंत किती आनंदात राहत्या, आपल्या घरात आहे काही खायला. म्हणे काय पाहिजे पार्वती,
म्हणे काहीतरी घेऊन येते मी. म्हणे काय दर हा केस घे म्हणे तुला आणि त्या कुबेरला जाय या केशाचा भारोभार आहे ना काय सोनं नाणं दे ये घेऊन तुला जाय घ्यायचं. गेली पार्वती अय कुबेर. आता कुबेर उठून उभा राहिला अरे आज एवढं मोठं आई साहेब आपल्या घरात उभा राहिला नमस्कार केला बोल आई आई काय काही नाही म्हणे केस घे माझ्या भगवंताचं जटेतलं आहे म्हणे घे. आता तिला काय माहिती जटा काय टाकला फक्त पारड्यात टाकला. कुबेरानं सांगितलं ए याच्या भारभार देऊन टाका. सगळं कुबेराची संपत्ती संपून गेली तरी केसाचं वजन व्हायला तयार नाही. तिने सांगितलं माझं जटा मला द्या आणि हे तुझ्याजवळ राहून दे. मग कळलं काय जटा आहे आणि ह्या जटेत काय झाली. गंगा पूर्ण फिरायला लागली रस्ता सापडाना गंगेला आणि गंगेला रस्ता न मिळाल्यामुळे परत एकदा प्रार्थना केली भगवान शंकरानं ती आपटली आणि त्याच्यातून गंगाद्वार त्या ठिकाणी पाहिलं असेल ना आपटलेली जागा हा आणि तिथून गंगा निघाली. निघाल्यानंतर सगळ्या तिथं भगवंतानं प्रार्थना केली आता ही गंगा परत गुप्त होणार म्हणून ती गुप्त व्हायला लागली. गुप्त त्या ठिकाणी झाल्यानंतर परत ती वरती प्रार्थना केली आणि ती मग त्या कुशावर्तामध्ये अडवली. कुश कुश माहिती तुम्हाला तिने अडवली म्हणून ते कुशावर्त आहे. धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णून राजाचं वर्णन हे काही साधं वर्णन नाही. ज्या त्र्यंबक राजाला तुम्ही जातात आणि त्याचं जर महत्व कळत नाही तर त्याचं पुण्य भेटत नाही. त्याचं पुण्य ज्या म्हणून साधू संत संघ यात्रा करावा. तुझ्या संगतीनं घडतील तीर्थ यात्रा भाग्य उजळले उजळले पावन गेले भक्ता किती किती आनंद रे आनंद रे सांगू सद्गुरु राया किती आनंद रे सांगू सद्गुरु राया आम्ही नाचू रे नाचू रे गाऊर तुझ्या सखा आम्ही नाचू रे गाऊ रे गाऊर तुझ्या त्या ठिकाणी कुशावर्तावरती अडवल्यानंतर तिथं भगवान शंकर प्रगट झाले. भगवान शंकरांनी सांगितलं गौतमा तुमच्यामुळं गंगा आली तुमच्यामुळं कुशावर्त निर्माण झालं आणि ह्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला. मी ह्या ठिकाणी प्रगट झालो भगवान शंकरानं तिथं जे प्रगट झालं गौतम ऋषीमध्ये ते ज्योतिर्लिंग तीन देव तिथं प्रगट झाले ब्रह्म विष्णू वास्तविक त्या ठिकाणचं नाव त्रिसंधेश्वर. काय नाव आहे खऱ्या अर्थानं त्रिसंधेश्वर म्हणजे तीन देव. मला हे दत्त गुरु ब्रह्मदेव विष्णू तिन्ही प्रगट झाले आणि तिन्ही देवाला सांगितलं देवा आता तुम्ही प्रगट झाले इथंच थांबा. त्या ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपानं जे गौतम ऋषी मुळे आले ते म्हणजे त्र्यंबकेश्वर. सर्वांनी जय जयकार करा त्र्यंबकेश्वर भगवान त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी राजा
महाराज, आपल्याला अजून एक ज्योतिर्लिंग पाहू आणि बाकीची माहिती थोडीशी घेऊ. अजून 15 मिनिटं राहिलेली आहे आणि 15 मिनिटांमध्ये जेवढं तुम्हाला सांगता येईल तेवढं आम्ही. भगवान शंकराचं महिमान काल राहून गेलं की रुद्राक्षाचं महिमा, काल राहून गेलं भस्माचं महिमा, बिल्वपत्राचं महिमा. बिल्वपत्राला 3 पानं असतात, खाली मूळ दांडी असते ना, पाहिलेली सगळ्यांनी. आता याचंही महत्त्व, कारण मधल्या फक्त याला बिल्वपत्राला नुसतं मध लावून भगवान शंकराच्या पिंडीवर ठेवल्यानंतर काय होतं याची माहिती तुम्ही कळून घ्या. ज्याची नेत्राने पाहता येत नाही, नेत्र अंधक झालेले आहे त्याच्यासाठी, ज्याला गायन करता येत नाही त्याच्यासाठी पण आहे. पंचामृत वाहत जा दरवाज देवाला मागे, लय नका भाऊ, नाहीतर ती जाग खराब करून टाकशाल तुम्ही. मध वाहिल्याने काय होतं तेही सांगायचं आहे. निस्त तूपच वाहिल्याने काय, पण आता जर आपण केदारनाथला गेलो तर तिथं पान नाही चालत, तिथं फक्त तूप चालतं. केदारनाथला कोण कोण गेलं, तिथं फक्त तूप लावावं लागतं देवाला, तिथं पाणी नाही, कारण पाणी एवढं थंड आहे, महादेवच एवढी थंडी होऊन बसले. म्हणून सौराष्ट्र सोमनाथ, सोमनाथ का निर्माण झाला, सोमनाथ भगवान. कोण कोण गेले सोमनाथाला, आता तिथं जाऊन यायचं आहे. आता त्र्यंबकला जाऊन आलो, वेरूळला जाऊन आलो, आता सोमनाथला न्यायचं आहे तुम्हाला. याचा अर्थ तुमचं दर्शन घडू राहिलं, सगळ्यांचं घडत आहे. सोमनाथ हे दैवत आहे. चंद्राला किती पत्न्या होत्या, दक्ष राजाच्या मुली किती होत्या, 26 होत्या, 26 च्या 26 देऊन टाकल्या होत्या दक्षराजा. किती त्याच्यातली एक रोहिणी होती, रोहिणी चंद्राला जास्त प्रिय होती. बाकीच्या तक्रार केले, ओ म्हणे दादा, अहो म्हणे आम्ही गेलो का आमच्याकडे पाहत नाही, आमच्याशी बोल प्रत्येकाची राहतीस ती तक्रार, कोणाची नाही राह सांगा बरं. घरी येऊन तक्रार करायच्या. एक दिवस दक्षराजा आले, अरे म्हणे असं करू नका, चांगलं नाही, सगळ्यांना वागा, तुम्हाला तुमच्या भरशावर एवढं दिलेलं आहे, सगळ्यांना सारखं प्रेम द्यावं असं माझी इच्छा आहे. परंतु तेवढं पुरतं चंद्र हा म्हणला, आणि परत चंद्रानं आपल्या आपल्या रोहिणीकडे लक्ष दिलं. मग मात्र दक्षाला राग आला आणि मग चंद्राला सांगले, जाय तुला भद पडून, शाप देऊन टाकला. चंद्राच्या अंगाला पूर्ण अशी भद पडली, अंगातून पू निघायला लागल्या. आणि मग मात्र सांगितलं, आता काय करायचं, याच्यातून आपलं काय होणार, म्हणून हा चंद्र प्रभा क्षेत्रावरती गेला तिकडे आणि तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या केल्यानंतर भगवान शंकरला प्रसन्न केलं. पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहरम सदा समरम काशीपुरी भैरवी विश्वतारी तुझवीन शंभो पद कोण तारी तुझवीन शंभो पद कोण तारी लक्ष मुद्रा श्रवणी प्रकाशे संपूर्ण शोभा मदनी विकासे मी सुपंते भव पैल तीरी तुझवीन शंभो कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी मागे नामा सकळ जीवाळा मना जपे रे शिव मंत्र माळा पंचाक्षरी जान मुहा विहारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी कांतये रे गुरुराज स्वामी चैतन्य रूपी शिव सौख्यवादी क्षीणलो दयाळा भवसारवारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण. भगवान शंकर तिथं प्रकट झाले.
आणि तिथे एक तळ आहे, त्यामध्ये स्नान करायला लावलं. चंद्राचे काही अर्ध भग गेले, अर्ध शिल्लक राहिले. आपण तो पूर्ण नाही ना, अर्धा अर्धा ते पौर्णिमेला पूर्ण होतो तो, त्याचं चिंतन फार गोड आहे. आणि म्हणून ते जे ज्योतिर्लिंग तयार झालं, चंद्राने तपश्चर्या केली, म्हणून चंद्राच्या नावानं काय आहे, सोमनाथ भगवान. सौराष्ट्र सोमनाथम च श्री शल्य मल्लिकार्जुनम उज्जैनिया महांकाल भगवंताच्या दर्शनाला जाऊया. कुठं जायचं आता? उज्जैनला चला. आता सगळ्यांनी जायचं आहे, सगळ्यांनी आनंदानं उज्जैनचं दर्शन करून येऊ. उज्जैनला चंद्रसेन नावाचा राजा राहत होता, प्रदोष पूजा करत होता. आणि काही करा पण प्रदोष पूजा करा. सगळ्यात जर अडीअडचणी असेल, घरामध्ये लेकरबाळांचं लग्न कार्य होत नसेल, कधी कधी असं आहे त्याला सूत असतं, जानव व्हायचं असतं, ललिता व्रत आहे ते, भगवान पार्वती भगवान शंकरापुढे अशी बसलेली आहे अशी, आणि भगवान शंकर असे आहे, पार्वतीपासून ते जानव घ्यायचं असं उजव्या हाताने भगवान शंकराला घेऊन परत पार्वतीच्या हाताला बांधायचं, असे सहा वेळेस ते बांधायचं. ज्या मुलींना आपल्या पतिदेवानं टाकून दिलेलं आहे त्याच्यासाठी ते व्रत आहे, घरी घेतच नाही. काय काय व्रत आहे बघा. आणि ते व्रत हा ज्यांचं ज्या मुलीचं जमत नाही त्यांच्यासाठी पण आहे. हे जे काही जानव आहे सहा वेळेस आईच्या हातापासून तर भगवान शंकराच्या शिवलिंगापर्यंत असं गुंढळायचं ते जानव, आणि ते जानव घ्यायचं बघा. आणि जानव घेऊन भगवान शंकराला वाहून द्यायचं. जर ज्या मुलीचं जमत नाही, लग्न झालेलं नाही पण जमत नाही, त्या मुलीसाठी एकच आहे की त्या जानव्यावर हळद टाकायची. हळद टाकून ज्यांचं लग्न होऊन टाकून दिलेलं आहे अशा मुलीने हळद टाकायची नाही, ही वृत्त आहे त्याच्यामध्ये. आता बारकाही नाही अजून, त्यापेक्षा महाकालेश्वराची दररोज पूजा पाहतात. चिताभस्मालेपम किती गोड सांगितलेलं आहे, चिताभस्मालेपम किती गोड आहे. आपल्याला पुष्पदंतकनी हे लिहिलेलं आहे सगळं, महिम्ना पारम ते परम विभूषित. म्हणून सगळं महिम्न स्तोत्र आहे. आम्ही दररोज सकाळी म्हणतो, आता त्याची लिंक नाही लागू राहिली सर. हा, पुष्पदंत का, त्यांना सगळ्या प्रकारचे पुष्प आवडायचे, ते पुष्पदंत त्या पिंडीवर व्हायचे, म्हणून त्यांचं नाव पुष्प. आणि सगळ्यात महत्वाचे गंधर्व, सगळ्यामध्ये पूजनीय, ते कशा पद्धतीने भगवान शंकराचे बिल्वपत्र ते आंबे तोडायला जायचे ते पुढचा प्रसंग वेगळा आहे. आपण आता उज्जैनला आलो तर उज्जैनच पाहू. चंद्रसेन नावाचा राजा आहे, प्रदोष व्रत करतोय लक्षात घ्या खरा. आणि पूजा करता करता एका मुलानी पाहिली ती पूजा, की अरे किती सुंदर राजा पूजा करतोय. म्हणून त्या राजाकडे एक सुंदर असा मणी आहे, आणि ते मणी घेण्यासाठी सगळ्या राजाने स्वारी केलेली आहे. त्या दिवशीचं व्रत होतं प्रदोष व्रत. आणि आपल्याला जर शत्रू वैरी आपल्याला त्रास देत असेल, प्रदोष व्रत चांगलं असतं. आणि त्यावेळेस त्या मुलाने पूजा पाहिली, त्या बाजूला जाऊन बसला, पिंड तयार केली, दगड घेतला, दगडावर माती घ्यायचा, राजाने दूध वाहिले तसं हा दूध वाहून पाहायचं, राजाने फुलं वाहिले तसे हा फुलं वाहून पाहायचं, माती घ्यायचं आणि टाकायचं, असं करता करता त्याचं ध्यान लागून गेलं. अशी पूजा व्हायला लागली, मानस पूजा, एवढी मानस पूजा व्हायला लागली की त्याला तिथंच ध्यान लागून जायचं, आणि दोन दोन चार चार तास तिथंच बसायचं. आई म्हणायची, बाळा अरे जेवायला ये ना, त्याला भानच राहत नव्हतं. एकदा धरली आईला, एवढा राग आला, याला काय छंद लागला या देवाचा, धरली पूजा आणि दिली फेकून. फेकल्यानंतर त्याला मूर्छा आली, पडला तो खाली. पडल्यानंतर काही वेळाने भगवान शंकर जिद प्रगट झाले आणि त्याला दर्शन दिलं, बोल बाळा काय पाहिजे. सांगितलं काही नाही, माझी आई आज्ञा नाही, तिला आनंद द्या, तिला सुखानं ठेवा. अरे बघ म्हणे, ती अगोदरच सोन्याच्या पलंगावर एकदम झोपडीतला मुलगा, बघ म्हणे रत्नजडीत महालात ती बसलेली आहे, सोन्याच्या पलंगावर ती आहे,
तुला काय पाहिजे, काही नाही देवा, तुम्ही इथंच राहावं अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून तिथं जो प्रगट झाला त्या मुलासाठी आणि त्या राजासाठी जो प्रगट झाला प्रदोष व्रताने, तो महांकालेश्वर भगवान. महाकालेश्वर शिव कालेश्वर किती गोड आहे. कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो, आयो शरण तुम्हारे बोले तार तार तू. प्रभु तार तार तू, आय शरण तार तार तू. फक्त एक चिमटी, चिमटी एका चिमटीमध्ये सगळं विश्व सामावलेलं आहे. हे भगवंत, हे भोले बाबा, काय काय नाही दिलं तुम्ही आम्हाला. अरे क्या क्या नाही दिया, क्या क्या नाही दिया. ए भोले, ए बाबा, काय नाही दिलं. विश्वाचा एक महान दैवत भोले महादेव, त्या महादेवाला सर्वजण विनंत आहे. अरे एवढ्या एवढ्या विभूतीमध्ये सगळं विश्व सामावलेलं आहे. ज्यावेळेस भगवान शंकराच्या घरामध्ये वेगळे निघायचो आणि वाटी करण्यासाठी ब्रह्मदेव आलेले होते. ब्रह्मदेवाने सांगितलं, भगवान शंकराची इष्टेट किती आहे बघा बरं. त्याच वेळेस गणपती बाप्पा आले आणि कार्तिक स्वामी आले भगवान शंकराची इष्टेट पाहायसाठी. जाऊन पहा मंदिरात किती इष्टेट आहे, काहीच नाही विचारे. अरे कोणी चौभद्र्यावर जरी चौकणी वाटा बांधला आणि बसलं तरी तो बिचारा बसत. ऊन लागलं का ता काही पाहत नाही. कोणी कोणी तर तुळशीत ठेवून देते. चुकून सुद्धा भगवान शंकर तुळशीत ठेवू नका. ज्यांच्या घरात ठेवलेला असेल काढून घ्या, कधीच नाही. भगवान शंकर तुळशीत कधीच ठेवू नका. बरेचसे लोक तुळशीत ठेवून देते, चुकून सुद्धा ठेवू नका. पाच दैवत आपल्या घरात पाहिजे. गणपती बाप्पा बुद्धीचे देवता, वा बुद्धीचे देवता गणपती आपल्या घरात पाहिजे. पंचायतन दुसरं, सूर्यनारायणाची मूर्ती आपल्या घरात पाहिजे. ॐ नमो भगवते सूर्याय नमः. ॐ नमो भगवते सूर्याय सूर्यनारायण हा प्रत्यक्ष देव आहे. जे जे लोक सूर्यनारायणाला अर्घ्य देतात
द्यायलाच पाहिजे प्रत्येक मुलानं प्रत्येक घरातल्यानं. पण ते सूर्यनारायणाला अर्घ्य देताना जमिनीवर नाही पडलं पाहिजे डायरेक्ट, एखाद्या झाडावरती, झाडाच्या बुडावरती. आणि म्हणून सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं शिका. प्रत्यक्ष देव आहे सूर्यनारायण. पहिलं गणपती बाप्पा, प्रकाशाचे देवता भगवान सूर्यनारायण, त्यानंतर आपली कुलदैवता घरात पाहिजेच. पार्वती असो, तुमची तुळजा माता असो, सप्तशृंगी गडावरची गोंधळी गोंधळी येईल एखादी आई. बाबाजीचे प्रवचन सुरू झालं का लगे सुरू होऊन जायचं. म्हणलं येऊ देऊ नका, कारण आम्ही एका गावाला गेलो तिथं फार होत आहे, प्रवचनच करू दे ना. इकडून सुरू झाले का तिकडून करायचं, म्हणलं गेलं प्रवचन होतं. म्हणून म्हणलं गोंधळ बंद करा. लक्षात घ्या, गणपती बाप्पा, त्यानंतर सूर्यनारायण, त्यानंतर कोण, कुलदैवत. कारण आदिमाया शक्ती म्हणजे श्रद्धे. गणपती बाप्पा बुद्धीचे देवता, प्रकाश देवता भगवान सूर्यनारायण, आणि श्रद्धेचे देवता म्हणजे श्रद्धा आणि विश्वास. श्रद्धा विश्वास रूपिणी, श्रद्धा म्हणजे पार्वती आणि विश्वास म्हणजे भगवान शंकर. जिथं श्रद्धा नाही विश्वास नाही कसं काय. म्हणून कल्याण करणारा देव भगवान शिव. आणि घरा दीना नाथा धरी न तुझे पाया. वा वा पखवाजी गोड आहे, कारण हे वाद्य गोड आहे. पण लक्षात घ्या, तिकडं आमचा कन्हैया बासरी वाजवतो, ते मोकळं आहे बासरीतून हवा नि पखवा. लहान मुलं पहा तुम्ही, पखवा जर टोला मारल्याशिवाय राहणार नाही. बासरी कुठे येते, वटावर येते, पण पखवा जर का मारल्या जात. थळवीना वाजे बासरी पखवाचा त्यासन करी भक्तीचा सागरी. सगळ्यात जास्त व्रत का कुल कुलदैवाचं, तर तुम्हाला काय सांगितलं लक्षात घ्या. पाचच मिनटं राहिले मधून. कुलदैवतात सगळ्यात जास्त पार्वतीची पूजा होते. एक का पार्वतीची, तुम्ही बघा, इंद्राच्या पत्नीची पूजा होताना दिसली तुम्हाला कुठं? नाही, इंद्रायणीची नाही होत. कारण ब्रह्मदेवाच्या, सरस्वती मातेच्या, आपलं ब्रह्मणीची पूजा जास्त नाही कुठं. लक्ष्मीची सुद्धा आता वैभव, लक्ष्मी आत्ता निघालं, पहिलं नव्हतं. शास्त्रात नाही कुठं, राग नका येऊ देऊ, पण शास्त्रात नाही सापडत वैभव लक्ष्मी. आता कोणतरी काढलं ते पिल्लू आणि आपण म्हणतो वैभव लक्ष्मी आली. नाही, लक्ष्मी पूजनाच्या सुद्धा दिवशी लक्ष्मी पूजनाचं नाही आहे शास्त्रामध्ये, लक्षात घ्या. म्हणजे लक्ष्मीची सुद्धा पूजा नाही, पण पार्वतीची आहे. हरतालिकेचं व्रत पार्वतीच्या दिवशी आपण पार्वतीचे, किती सगळे व्रत आपण पार्वतीच्या नावाने करतो. खरं सांगतो तुम्हाला, का मान दिला पार्वतीला हे आज तुम्हाला याच्यातून सांगतो तुम्हाला. का कुलदैवताला का मान दिला याचं आज चिंतन आहे. ज्याच्या घरात कुलदैवताची पूजा आहे त्याला घरात कमी नाही, म्हणून सांगतो. बारकाईने ऐका, ज्या वेळेस ही पार्वती माता रंभ आणि कर्म दोन, ही देव हे दोघांचे एका हे मुलगा आहे, हे दोन मुलं आहे. आणि एका राजाची दोन मुलं असताना हे पाण्यात तप करायला गेले. कर्म नावाचा जो होता त्याला मगरींनी खाल्ला, म्हणून रंभ नावाचा शिल्लक राहिला. आणि त्याला वाटलं या आपल्या भावाला खाऊन घेतलं, म्हणून त्याने पंचाग्नी सगळ्या बाजूने अग्नी पेटवली आणि त्यात तपश्चर्या केली.
ब्रह्मदेव प्रसन्न झाले, बोल काय पाहिजे? म्हणजे मला पुत्र नाही, मुलबाळ नाही. म्हणजे तुला मुलबाळ पाहिजे, जाय ज्याच्याकडे प्रेमाने पाहिलं त्याला त्याला काय होईल, मुल राहून जाईल. ते येडं निघालं, आता राक्षसच ते. निघाल्यानंतर त्यांनी पाहिलं इकडं तिकडं न पाहता, सुरुवातीला जे दिसलं ते त्याला म्हैस दिसली. काय दिसली? आणि म्हैस दिसल्यानंतर त्या म्हशीला ते पाहिल्या पाहिल्याच मूल राहिलं. आता ती म्हैस गेली घरी आपल्या गोट्यात. त्या काळात म्हशी सुद्धा हुशार होते बरं का, म्हैशा होता तिथं. त्याला कळालं की अरे हिच्या गर्भामध्ये मूल कसं काय राहिलं. म्हणून त्यांनी ध्यान लावून पाहिलं तर रंभाकडून राहिलं. म्हणून तो आला रागा 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 न आल्यानंतर त्याला कुचलून टाकलं, चिरडून टाकलं, आणि म्हणून तोही गेला. ते गेल्यानंतर रंभ गेल्यानंतर हिला वाटलं, म्हशीला वाटलं की काही काळा मुळं का होईना, माझ्या आज पोटामध्ये जो गर्भ आहे तो याचा आहे, आणि म्हणून मी आज खऱ्या अर्थाने पत्नी त्याची आहे, म्हणून मी सती जायला पाहिजे. त्या रंभामाग त्या राक्षसाच्या पाठीमागे ही सती जायला लागली, पण तिच्या पोटात गर्भ होता. तो गर्भ जो राहिला, तो गर्भ राहिला शिल्लक, तो महिषासूर म्हणून जन्माला आला. काय? महिषासूर. आणि त्या म्हशीपासून जन्माला आलेला तो महिषासूर एकदा अगदी सगळीकडे तांडव करत असताना माता पार्वतीला राग यावा आणि ह्या महिषासुराचं मर्दन करावं त्याच्यासाठी प्रयत्न करू लागले सगळे देव. म्हणून भगवान विष्णू गेले की भगवान शंकराला सांगितलं, बोले बाबा आओ, म्हणे काय, पार्वतीला कमीत कमी राग आला पाहिजे असं काहीतरी करा. म्हणे काय केलं पाहिजे, मी किती प्रयत्न करतो तिला रागच येत नाही, म्हणून तर ती पार्वती आहे. म्हणे मग असं करा, तिच्याजवळ जा आणि पाठीमागचं सतीचं अवतार सांगा, त्या सतीच्या वडिलाचं थोडंसं वर्णन हे करताना थोडंसं हिद्वेष करा. कारण प्रत्येक महिला सगळं सहन करते पण बापाची निंदा सहन करत नाही. करते का इथं बसलेल्यापैकी? तुम्ही सगळं सहन करा पण बापाचं काही काढलं का तिचे, हे माझ्या बापाला बोलते, माझ्या पप्पाला सगळं सोडा पण पप्पाला नाही. मग ती बोलायला गेली, अगं काय म्हणे यज्ञ केला आणि तं असं झालं. तिने सांगितलं, तुम्ही आले असते तर कशाला उद्योग झाला असता, मी कशाला जीव दिला असता. तिथं शांत झाली. म्हणजे पार्वतीला रागच येत नाही, काय करू भगवान विष्णू. तेवढ्यात महिषासुरा आला. महिषासुराने वाईट दृष्टीने फक्त पार्वतीकडे बघितलं आणि पाहिल्यानंतर पार्वतीची नजर गेली आणि पार्वतीला राग आला. पार्वतीला ज्यावेळेस राग आला, भगवान विष्णूने सांगितलं आपलं काम झालं. कारण अशी कथा येते याच्यामध्ये, अजून एक सुंदर कथा आहे की ब्रह्मदेव आपलं ब्रह्मदेवाने एक यज्ञ ठेवला पुष्करला, आणि त्या यज्ञामध्ये त्यांची पत्नी काही लवकर येईनच, 5 मिनटं झाले, दा काही काहीला वेळ लागतो पोचाऱ्या करायला. तुम्हाला नाही कारण तुम्ही नाही, तिकडचे बोलतो मी. तिला अगं चाल ना, मुहूर्त बघ ना, कमीत कमी मुहूर्त बघ. ब्राह्मण लोक बोलवत आहे, यज्ञ पेटवायचा आहे, मुहूर्त पुष त्याचे कधी नाही ना असं. मुहूर्त चुकून चालला, टळून चालला, चाल लवकर असं म्हणल्यानंतर 5 मिनटं झाले. ब्राह्मण देवाने सांगितलं, आओ ब्रह्मदेवा हे बघा ना मुहूर्त टळत आहे. परत गेले, अगं चाल, काय वेडाने करतेस, निघ ना पटकन. त्यांनी सांगितलं, थोडे अजून केस बाजूला व्यवस्थित करायचे राहिले. आणि म्हणून थोडासा वेळ लागला. ब्राह्मणाने सांगितलं, आता थांबता येणार नाही. एक गाय उभा केली पुढं. काय केली? गाय उभा केली, मंत्र म्हणले, गायत्री निर्माण केली गायीपासून. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्भुवनेयम् भर्गो देवस्य धीमहि. हा जो मंत्र आहे हा गुप्त म्हणायचा असतो. हा मंत्र गुप्त असतो, आपण आता भजनात म्हणावं लागतो काही नाही. हा मंत्र गुप्त आहे, अजूनही ब्राह्मण जपताना नेला गुप्त जपतात, ही फार गुप्त आहे. आणि ती गायत्री संघ मग काय झालं, यज्ञ सुरू झाला. आणि मग ही आली हळू ठुमक ठुमक, कोण बसली ही माझ्या जागीवर? आला राग. आणि राग आल्यानंतर सांगले, ब्रह्मदेवा विश्वामध्ये कुठल्याही भूतलावर तर तुमचं पूजन होणार नाही, माझा शाप आहे तुम्हाला. पतीला शाप देऊन टाकला. आहे का कुठं पूजन ब्रह्मदेवाचं?
पाहिजे असेल तुमचं इथं पुष्करला पूजन भूतालावर, तर तुम्हाला कन्यादान करावं लागेल. आता कन्यादान करायचं म्हणल्यानंतर पहिलं म्हणजे सतयुग गेला, त्रेतायुग गेला, आणि मग द्वापर युगामध्ये नारदाला विनंती केली की नारदा आता माझी पत्नी तर मला दुरावली गेली आणि आता कन्यादान करू कुठं, मला तर कन्या नाही आहे, आणि जोपर्यंत कन्यादान होणार नाही तोपर्यंत माझं पूजन होणार नाही, काय करायचं. मग कथा फार सुंदर आहे. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचा द्वापर युगामध्ये अवतार झाला आणि द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्णाला घेऊन एका वनामध्ये, भिडक नावाच्या वनामध्ये भगवान श्रीकृष्णाला घेऊन जाताना राधा तिथं होती, राधा मोठी होती. मग नारदाने पाहिलं की आता मात्र कन्यादान करायला काही हरकत नाही, म्हणून त्यावेळेस ब्रह्मदेवाला बोलवलं, ब्रह्मदेवा आज संध्या आहे कन्यादान करायचं, आणि ते कन्यादान राधा ही कन्यादान कोणाला केली, भगवान श्रीकृष्णाला. भगवान श्रीकृष्णाचं आणि राधेचं तिथं लग्न आहे हे कोणालाच माहीत नाही, गुप्त लग्न आहे ही कथा कोणाला माहिती आहे, तिथं ही कन्यादान झालेलं आहे. कन्यादान कुठं झालं, तिथं झालं. आता पुढची कथा सांगायला वेळ नाही, ती आपल्याला फक्त एवढंच सांगायचं की स्वतःची पत्नी रागवली म्हणून तिची पूजा नाही आहे, हे सांगायचं होतं. आपल्या घरात कुलदैवताची पूजा पाहिजे, पार्वतीची पूजा करा, पाच देवताची भगवान विष्णूची पूजा पाहिजे. आपण विष्णू कोण ठेवतो, लंगडक लंगडा लंगडक लंगडा देव एक बाया लंगडा लंगडक लंगडा लंगडक लंगडा देव एक बाया लंगडा अजगदा 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 देवाचा देवा माई तंगडा अजगदा हो. असे हे पंचायतन आहे गणपती बाप्पा, भगवान शंकर, भगवान विष्णू, कुलदैवत आणि सूर्यनारायण हे आपल्या देवघरात पाहिजेतच. असं नका समजू की भगवान शंकर घरात राहिल्यावर अरे बाबा पाहिजे, कल्याण व्हावं असं वाटत असेल, छोटीशी पिंड आपल्या घरात पाहिजे, फक्त त्याच्यावर नाग नको, त्याच्यावर काय नको, नागाची फणी नको, फक्त शिवलिंग नर्मदेचं. नर्मदे का सब कंकर शंकर होत आहे. बाबाजी स्वतः नर्मदेचं इथं स्नान करायला गेले, नर्मदा मैला एवढा आनंद झाला, गजानन महाराज सुद्धा गेले होते आणि गजानन महाराज ना आपल्या नावेत बसले होते आणि आतून खालून छिद्र पडल्यानं आतमध्ये गंगांना प्रवेश केला नर्मदा माईने. सगळे घाबरले, आता काही खरं नाही, गजानन महाराज आम्ही मरणार. आता गजानन महाराजांनी सांगितलं, बाबा अरे आई आपल्याला भेटायला आली, आपण तिच्याजवळ कुठं मरू का, आई वर आपल्याला सगळं नाही 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 बाबा तुम्हाला मरायचं तर मरा आम्ही उड्या टाक. अरे बाबा नाही. तसं बाबाजी स्नान करायला गेले आणि आईला एवढा आनंद झाला नर्मदामाईला, नर्मदामाईने आतमध्ये बाबाजीला घेऊन टाकलं चक्रतीर्थामध्ये. घरा 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 पाणी फिरतं तिथं. मग तिथं दोघं जण रडायला लागले की आता आपण काय केलं, 21 दिवस अनुष्ठान केलं, आपले बाबाजी आपल्याला सोडून गेले, घरचे म्हणतील नसतील जायचं नव्हतं, कशासाठी घेऊन गेले तुम्ही एवढ्या मोठ्या संतांना, त्यांच्या संग तुम्ही बाबाजीला नाही आणलं, आपणही याच्या अर्थात चक्रतीर्थात उड्या टाकावं असं मनात आलं. 15 मिनटं झाले, जवळजवळ अर्धा तास झाला आणि हळूच फुलंवरती आले आणि त्यानंतर तळ हातावर नर्मदामाईनी जनार्दन स्वामीला असं कडावर आणून ठेवलं आणि सगळ्यांनी जय जयकार केला नर्मदा हर देवा मैया हर हर देवा मैया हर 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 म्हणून प्रत्यक्ष बाबाजींना सुद्धा नर्मदा माईने दर्शन दिलं, म्हणून बाबाजीला आवडती नदी नर्मदा होती. खूप नर्मदामाईचं महत्व आहे. नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे.
सदैव पाज पज गज नमामि देवि नर्मदे देव पाज पज गज नमामि देवि नर्मदे म्हणून तिला नमस्कार असतो. जे सद्गुरु माऊली तिच्यात सामावले होते तिने परत दर्शन देऊन वरती आणून ठेवले. असे महापुरुषांचे सुद्धा दर्शनाची अभिलाषी करणारी नर्मदा मैया संतांना. आता ती मानसपुत्र आहे, भगवान शंकराच्या घामापासून निर्माण झालेली ती नर्मदा आहे. सगळ्यात पवित्र नदी विश्वामध्ये, सगळ्या नद्या आटतील पण नर्मदा नद्या आटणार नाही. आणि ही अशी नर्मदा, तिचं चिंतन भगवत मंदिर का निर्माण, मंदिर का जीर्णोद्धार, मंदिर का निर्माण करना, मंदिर का जीर्णोद्धार करना, जीर्णोद्धार में तन मन धन से सहयोग लेना भाग्यवंत का लक्षण है, पुण्य कर्म है, अपने पितरों का उद्धार है. मंदिराचं बांधकाम करना, जीर्णोद्धार करणं, जीर्णोद्धारात तन मन धनानं सहकार्य करणं भाग्यवंतांचं लक्षण आहे, पुण्य कर्म आहे, आपल्या पितरांचा उद्धार आहे. अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशीर दो कराने, आपण भरभरून दान दिले आहे, उणीव राहू नये. कळसासाठी झोळी मागायचीच असते. ज्या इथं थांबा बरं का, जोगवा म्हटला जाईल. ज्या भगिनीला जोगवा येतो त्यांनी म्हणायचं आहे, मी पण म्हणणार आहे आणि तेही म्हणणार आहे. मी पण म्हणतोय, तुम्ही म्हणणार माझ्या संगीतामध्ये म्हणतील ना, माझं ऐकून घ्यावं मग तुम्ही छान तुमचं ऐक छान. जोगवा जोगवा अंबेचा जोगवा, दे माय दे जोगवा, दे दे माय दे जोगवा, दे आई अंबेचा जोगवा, दे दे माय दे जोगवा, दे आई अंबेचा जोगवा, दे गुरु कृपेचा जोगवा, दे आई कळसाला दान दे, सर्वांना सुख दे आरोग्य दे, सर्वांना सुख दे आरोग्य दे, कल्याण कर सर्वांना आनंद दे, दे माय दे जोगवा, दे आई अंबेचा जोगवा, दे गुरु कृपेचा जोगवा, दे शिवाच्या कळसाला दान दे, दे माय दे जोगवादे आई अंबेचा जोगवादे, दे जोगवादे आई अंबेचा जोगवादे, शिवाच्या कळसाला दान दे. इडा जाऊ दे पिडा जाऊ दे, इडा जाऊ दे पिडा जाऊ दे, गावाला आता परकत येऊ दे, दे माय दे जोगवादे आई अंबेचा जोगवादे, दे माय दे जोगवादे आई अंबेचा जोगवादे, शिवाच्या कळसाला दान दे, दे माय दे जोगवादे आई अंबेचा जोगवादे. आता ऐका, गेली 2 वर्ष आपण कोरोनानं त्रस्त झालेलो आहोत. विनंती आज करायची आहे सर्वांच्या साक्षीनं. आज शतचंडी यज्ञ झालेला आहे, कुलदेवचं महत्व बाबाजींनी सांगितलं आहे.
हे रक्त बीज वधे देवी, हे रक्त बीज वधे देवी, चंड मुंड विनाशिनी महिषासुर मर्दिनी, हे रक्त बीज वधे देवी, चंड मुंड विनाशिनी महिषासुर मर्दिनी। और अपला राग, हे माते अपला राग अवर, माय तू सर्वांची दया येऊ दे लेकरांची, माय तू सर्वांची दया येऊ दे लेकरांची, क्षमा कर अन अवर अपला राग। आपण हे वचन द्यायचं आहे, देतो आम्ही वचन, देतो आम्ही वचन, ओ भाऊ, देतो आम्ही वचन, नियमांचे करू पालन, देतो आम्ही वचन, नियमांचे करू पालन, निसर्गाचे संरक्षण ठेवू माणुसकीचे भान। तू काय करता, कोविड मुक्तीच दे आता दान, दे माय दे जोगवादे, माय अम्मे का जोगवादे, दे माय दे जोगवादे, माय अम्मे का जोगवादे, दे माय दे जोगवादे, माय अम्मे का जोगवादे, माय माय सुख दे आरोग्य दे, सर्वांना सुख दे आरोग्य दे, कल्याण कर सर्वांना आनंद दे, हो दे माय दे जगवादे, हे दे माय दे जगवादे, उद्या आणि परवा दोन दिवस आपण आपापल्या घरी दीपोत्सव करायचा आहे। उद्या मंदिरातही दीपोत्सव होईल। 13 तारखेला सकाळी गुढी उभारायची आहे, भगवान शिवाचं आपण स्वागत करायचं आहे। अधिक त्या संदर्भात उद्या आपल्याला माहिती दिली जाईल। घरापुढे रांगोळ्या काढायच्या आहेत, दीपोत्सव करायचा आहे उद्या आणि परवा, उद्या सगळी माहिती दिली जाईल। सर्वांना धन्यवाद। आज अतिशय सुरेख या ठिकाणी कार्यक्रम झाला, जोगव्याने रंगत आली। काही मातांना गौळण म्हणायचे आहे, त्यांनाही आपण परवानगी देऊया। धन्यवाद, फार छान सिद्धार्थ म्हणतात, धन्यवाद। आरतीनंतर होईल, आरती होईल आधी, नंतर आरत्या पेटवा सर्वांनी। श्री राम जय जय राम, 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 श्री राम।
जोडी जोडी समोर आज लिहायचं आहे जे सगळे जे कोणी जोडीने आले असतील त्यांनी व्यासपीठा समोर जोडीने आज लिहायचं आहे कृपा करून चला ज्यांच्या जोड्या समोर जोडीने आज लिहायचं करता दुख करता वरता विघ्नाची पूर्वे पूर्वे प्रेम कुमारी
रुहाणी परमेश्वरम पार्वती सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज चितुंड भक्त मंडळाचं इरफान भक्त मंडळाच्या वतीने स्वागत आहे. जय जनार्दन. मी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी श्रद्धेय शिवगिरीजी महाराजांना विनंती करतो की आपल्या नगरपंचायतचे नगरसेवक आदरणीय श्री देवदत्त भाऊ कापसे यांचा आज वाढदिवस आहे आणि यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्यांना भरभरून शुभाशीर्वाद द्यावेत ही महाराजांना विनंती करतो. शंकरा नम दूजे भरवे गा शंकरा नम दूजे भरवे गा शंकरा घर घर भरवे गा शंकरा घर घर भरवे गा शंकरा